नमस्कार मित्रांनो, इग्नॅट अकॅडमीमध्ये मी विजय शेळके तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, TET परीक्षा पात्रते संदर्भात एक काल एक GR आलाय, त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहे. नेमका तो GR काय, कशा संदर्भात सांगत आहे, याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया. बघा, काल 2 तारखेला 2 सप्टेंबर 2024 एक GR आलाय. तो GR काय म्हणतोय की प्राथमिक शिक्षक पदांवरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. म्हणजे इथून पुढे तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. या संदर्भात मागेही काही GR होते, ते GR नेमकं काय होते हे आता आपण बघणार आहोत. बघा, आपण जर थोडी याची पार्श्वभूमीमध्ये जर गेलात ना, त्याचे 2-3 प्रकारचे GR आलेले आहे, त्याबद्दल आपण माहिती घेऊया. बघा, 2013 राज्य शासनाने म्हणजे सगळ्या ठिकाणी TET ही परीक्षा कंपल्सरी केली आहे, म्हणजे TET परीक्षा पात्र असणं आवश्यक आहे. त्यानंतर 2016 एक GR होता, त्यामध्ये यान्वय अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला होता. हा 2016 GR होता. म्हणजे जे पण विद्यार्थी किंवा जे पण शिक्षक म्हणून जॉईन आहे परंतु ते अनुकंपावर जॉईन आहेत, अशांसाठी TET परीक्षा उत्तीर्ण होणं हे आवश्यक नव्हतं. मग त्यानंतर परत एक बदल झाला आणि त्या परत बदल मध्ये काय आलं बघा, 2016 मधील परिषद क्रमांक 3 मधील पात्र शिक्षक पात्रता परीक्षा केंद्र किंवा CTET केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्या सवलत राहील, हा मजकूर वगळण्यात आलेला आहे. नवीन शासन निर्णयानुसार काय झालं, अगोदर पात्र होणे आवश्यक होतं पण त्याच्यानंतर मात्र हा आता जो नवीन GR आला त्यामध्ये सांगण्यात आलंय की तुम्हाला ही परीक्षा पात्र होणे हे काय असणार आहे, आवश्यक नसणार आहे. पण आता काय म्हणता येते बघा, आता त्यांच्या नवीन याच्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की सदर शासन निर्णय 3 वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक या पदावर नियुक्त उमेदवार शिक्षक म्हणून पात्रता TET परीक्षा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET ही अर्थ धारण करू शकणार नाही, अशा उमेदवारांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे पूर्वी 2016 त्यांना वगळण्यात आलं होतं पण त्याच्यानंतर परत त्यांना 3 वर्ष ही परीक्षा म्हणजे ज्यावेळेस नियुक्ती आहे त्यापासून 3 वर्षाच्या त्यांना परीक्षा पात्र करायची होती. पण आता नियुक्ती झाल्यानंतर या शिक्षकांनी जर ही परीक्षा पात्र केलेली नसेल तर त्यांना यातून वगळण्यात आलं आहे. म्हणजे तुम्ही TET किंवा CTET पास असणं आवश्यक आहे. जर थोडा व्यवस्थित विचार केला तर TET परीक्षा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही शिक्षक म्हणून जॉईन होता त्या प्रत्येक ठिकाणी TET किंवा CTET तुम्हाला पास होणं हे आवश्यकच आहे, यावरून आपल्याला लक्षात येत आहे. म्हणजे या समजा 3 वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक या पदावर नियुक्त होतील ते जर TET किंवा CTET अर्थ धारण करू शकणार नाहीत अशा उमेदवारांनी शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात यावी. तथापि अशी नियुक्त अनुकंपा धोरणानुसार झालेली असल्याने त्यांना इतर पदावर नियुक्ती देण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी. जर त्यांना पात्रता सिद्ध करता आली नाही तर त्यांना त्या पदावरून काय करावं, त्यांना त्यांची काय करावं, समाप्ती करावी आणि इतर ठिकाणी तुम्ही समायोजन करू शकता. परंतु TET साठी मात्र यांना ग्राह्य पकडलं जाणार नाही. मित्रांनो, खूप मोठा बदल आहे बरं का, कारण भरपूर ठिकाणी असं वाटत होतं परंतु आता TET खूप महत्वाची आहे. आणि याच TET अनुषंगाने आपण आपल्या इग्नॅट अकॅडमीवरती वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेस सुद्धा सुरू केलेल्या आहेत. पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, पेपर 1 व 2 ची एकत्रित तयारी असेल या सगळ्यांसाठी आपण बॅचेस चालू केलेल्या आहेत. त्याचबरोबर आता आपण शिक्षक दिनानिमित्त व आपल्या गणेश चतुर्थी निमित्त आपण एक खास ऑफर सुद्धा देत आहे. या खास ऑफरच्या निमित्ताने सगळ्यांसाठी आपल्या TET बॅचवरती 25% ऑफ असणार आहे. बघा, ही ऑफर तुम्हाला 5 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर पर्यंत व्हॅलिड असणार आहे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला इग्नॅट अकॅडमीच्या ऍपवरती येऊन तुम्हाला बॅच परचेस केल्यानंतर कुपन कोड वापरायचा, TEACH25 हा कुपन कोड वापरून तुम्ही ही ऑफर घेऊ शकता. ही ऑफर सध्या आपली चालू झालेली आहे, 5 सप्टेंबर पासून ते 7 सप्टेंबर मध्ये चालू होणार आहे. ओके, यासारख्याच नवीन नवीन अपडेट साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. थँक्यू, धन्यवाद.